ता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे आधीरतीची पाऊले पुसाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी असा जन्माचा ओंकारा रोज उजळे ग सुखानी पोटी भरा ते पहाट तिच्या सोन किरणानी आळी सरिता त्या धनाजी रावांच्या मुलाच्या प्रेमात पडले आणि तोही तिच्या प्रेमात पडला आणि दोघांनी लग्न करायचं ठरवलं. ही फुलं केसात मा आणखीन गोड दिसतील. मी म्हणू एक मिनिट. काहीतरीच तुझ लक्षणी काष्टी तिचा पांढरा पाय माझ्या घरात पडला आणि आमचा मुलगा आम्हाला सोडून गेला. या शिक्षा झालीच पाहिजे. माझ्याशी उद्धत करते माझ्याशी उद्धत करते. मला प्रश्न विचारतेस जाणार की नाही बोल. यमुना जळी खेळू खेळ कन्हैया का लाजता. बाप्पा जी खरं सांगू आज तुम्हाला प्रसन्न बघून लई बरं वाटतंय. बघा अहो आज कितीतरी दिवसांनी मी तुम्हाला डोळे मिटून शांत आराम करताना बघतोय. बघा अरे वेड्या मी डोळे मिटून बसलोय म्हणजे मी आराम करतोय असं नाही रे. मिटलेल्या डोळ्यासमोर मी धनाजीरावाचं घर उद्ध्वस्त होतानाचं दृश्य बघतोय. असं त्यांचा मुलगा धर्मा त्यांचं घर कायमचं सोडून जाताना दृश्य बघतोय. माझ्या डोसक्यामध्ये काहीच शिरत नाहीये. धर्मा त्याच्या आई वडिलांचं घर का सोडल. बाबा कदम त्या धनाजीरावाच्या घरामध्ये मी असा सुरुंग पेरलाय की त्याचं घर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे उद्ध्वस्त होत आहे का नाही ते बघ. असं अरे गेले कित्येक वर्ष मी या संधीची वाट बघत होतो रे. कांताच्या रूपानं माझ्यापाशी चालत आली. आता धनाजीचा मुलगा धर्मा त्याचं घर कायमचं सोडतोय का नाही ते बघ. वा पण मला एक कळत नाही आपण गावातल्या लोकांमध्ये धनाजी रावांबद्दल अविश्वास निर्माण केला नाराजी पसरवली. अहो गावातल्या अर्ध्या अधिक लोक तर आपल्याच बाजूला आहेत. मग त्यांच्या घरात घुसून त्यांचं घर मोडण्याची गरज काय आपल्याला. अहो आपल्याला जी काही सत्ता पाहिजे ना ती तशी बी आपल्यालाच मिळेल की. बाबा कदम अरे एखाद्या हुशार विद्यार्थ्यासारखे प्रश्न विचारायला लागलास की. जी गुरुजी. अरे वा वा बाबा कदम तुला मी आधीच सांगितलं की मला भविष्यात एक राजनैतिक पक्ष काढायचा आहे. वय त्यासाठी धनाजीरावासारखा बलाढ्य शत्रू संपवायलाच हवा रे. हे निवडणुकीत आपलं होईलच की. पण मग त्याच्या करता बाप लेकांमध्ये भांडण कशा लावायची. बाबा कदम एव्हरी वॉर इज नॉट
fought on the battlefield. Asso hoy. Par manji. Manje pratyek ladai Kurukshetravar ladli jat nahi re bala. Acha. Asse hoy. शत्रूची दुखरी नस बरोबर शोधायची आणि तिच्यावर असा आघात करायचा तो पांगळाच झाला पाहिजे. आपल्याशी लढण्याच्या परिस्थितीत उरताच कामा नाही. मग विजय आपलाच. धनाजीरावांच्या बाबतीत मी हेच करतोय. वा 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 बाप्पाजी वा. म्हणजे आपला राजनैतिक पक्ष सगळ्या निवडणुका जिंकू शकतो याची मला खात्री पटली म्हणून अगोदरच तुमचं अभिनंदन बाप्पाजी. बापाजी कांताचा काही शोध लागला का? नाही रे धर्मा, अजून काही शोध लागलेला नाही. धर्मा रे का केलं रे तुझ्या वडिलांनी असं? का धर्मा तू कुठे निघालास? कांताला शोधायला. तिला पुन्हा घरी आणायला. अरे पण तू एकटा तिला कुठे शोधशील? अरे पण तुझे तुझे बाबा तुला परवानगी देतील? त्यांचा काहीही संबंध नाहीये माझ्याशी. मी ते घर कायमचं सोडून आलोय. शर्मा बेटा या बापाजीच एक ऐकशील तू? तू तू कुठेही जाऊ नकोस. तू आता इथंच राहायचं. मी माझ्या सगळ्या माणसांना कामाला लावतो. आपण दोघ मिळून शोधू रे कांताला. पण पण नाही आणि बीण नाही. अरे उद्या कांता परत आली आणि तिने विचारलं धर्मा कुठे, तर मी काय उत्तर देऊ रे तिला? आणि धर्मा या उतार वयात मुलांपासून लांब राहणं सोसवत नाही रे. माझं एवढं म्हणणं आई, मी तुला विनंती करतो. हो तर मी तुला मी हात सोडतो. हो हो बापाजी असं काय करताय? ठीक आहे मी इथेच राहतो बापाजी. बापाजी नाही रे बाबा. मला तू आजपासून बाबा म्हणायचंस. मी तुझा बाबा आहे रे धर्मा. नाही खर तर तुम्ही अख्ख्या गावाचेच बाबा आहात. बाबा कदम जी. चला धर्मा धर्मा चला. मी तुम्हाला रूम दाखवतो चला. काय वाचतेस? काय नाही साधच. मी बोलू शकतो कधी अशी? तुम्ही एवढं फॉर्मल का होता? बोला ना. सरिता लहानपणापासून खूप जपत आलोय आम्ही तुला. आयुष्यभर आम्ही झिजत आलो ते फक्त तुझ्या सुखासाठी. आठवणींचा जमा खर्च कधी काळी तुझ्या समोर मांडला असता तर तुला कळलं असत. तू कायम सुखात राहावं आयुष्यभर एवढीच आमची इच्छा आहे. बाबा असं का म्हणताय? त्याच कारण तुझ्या डोळ्यातून बाहेर पडणारा प्रत्येक अश्रू ठिणगी बनून काळी जाळत जातो आमचा. तुला दुःखामध्ये कधी पाहू शकणार नाही. म्हणून एक विनंती करतोय तुला. नाही म्हणू नको. सूर्या बरोबर लग्न करण्याचा हट्ट सोड.
माझ्यासाठी तुझ्यासाठी. बेटा त्या घरामध्ये सुखी होणार नाहीस तू कधी. हवं तर हा बाप हात जोडेल तुझ्या समोर. बाबा असं करू नको. बाबा आपण इथे का आलो खेळायला? नाही इथेच राहायचं आपण. आता हेच आपलं घर आहे. नाही वेडी आहे का तू? हे आपलं घर नाहीये. ही गाय आहे ना तिचं घर आहे. आपलं तिकडे आहे घर. नाही आजपासून हेच आपलं घर आहे. आपण इथेच राहायचं. काशी हे कुकू घे. एवढंच तुझ्या हक्काचं आहे पोरी. कसला वनवास आलाय पोरांच्या नशिबी. उदात्या वनवास असं नाही म्हणायचं. हो वनवास नाही तर काय म्हणायचं ह्याला भाऊ. ही जागा बघा गुराढोरांच्यात राहायला पाठवलंय पोरांना. अहो माणसासारखी वागणूक मिळावी एवढी बी योग्यता नाही भाई त्यांची. भाऊ काका मला इथे राहावं लागतंय याबद्दल जराही तक्रार नाहीये माझी. त्यांची काय चुके हो माझ्यामुळे यांना शिक्षा भोगावी लागतीये. खूप वाईट वाटतंय मला. शिक्षा तुम्ही दोघं नाही या घरातले लोक भोगणार आहेत. तू लक्ष्मी आहेस या घरची. आणि ज्या घरची लक्ष्मीच दुःखी आणि कष्टी असते ना काशी त्या घराची कधीही भरभराट होत नाही. त्या घरात कधीही सुख नांदत नाही. असं नका ना बोलू काका. काहीही झालं तरी हे माझंच घर आहे. कशीही वागो तरी ही माझीच माणसं आहेत काका. त्यांचं असं काही वाईट झालं तर मला नाही आवडणार. नाही बेटा मी या घराला किंवा या घरातल्या लोकांना शाप नाही देते किंवा त्यांचं वाईटही चिंतत नाहीये. मी फक्त वस्तुस्थिती सांगतो. हे असंच असतं. तू या घरची लक्ष्मी आहेस आणि तूच या घरातून बाहेर निघालीयस. याचा फटका या लोकांना सोसावाच लागेल. गुरुआईने सुद्धा हेच सांगितलं होत की या घरची लक्ष्मीच या घरचं वैभव परत मिळवून देऊ शकेल. आणि कामिनी वैनींनी या लक्ष्मीलाच घराबाहेर काढलं. याचे परिणाम या लोकांना भोगावेच लागतील. नका ना बोलू काका मला नाही आवडत. बर बेटा नाही बोलणार. काशी तू काळजी घे स्वतःची आणि संजयची सुद्धा. आणि एक गोष्ट लक्षात ठेव लक्ष्मी आहेस तू. जिथं राहशील त्या जागेचा स्वर्ग करशील कारण तो परमेश्वर तुझ्या पाठीशी आहे. आणि गोदात्या तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. उलट आभार माना देवाचे
की त्यांच्या फेकलेल्या तुकड्यांवर जगण्यापेक्षा आपल्या संजयला आणि काशीला स्वाभिमानानं जगण्याची संधी दिली आहे देवानं. तुम्हाला कोणी सांगितलं त्या काशीने मला वाचवलं म्हणून? ती भिकारी का मला वाचवेल? काय बोलताय तुम्ही? काय नाही भाऊ, मी तुम्हाला साहेबांना शोधायला सांगितलं होतं ना. हो, मी सगळीकडे बघून आलो, सगळ्या ओळखीच्या लोकांना फोनही केले, पण कोणालाच माहित नाही ते कुठे गेले. मला काही सांगूनही गेले नाही. मिनी वहिनी, तुम्ही टीव्ही वरच्या बातम्या पाहिल्यात? नाही. का? त्या साखर कारखाना घोटाळा प्रकरणात धनाजी राऊत चांगलेच अडकलेत. सगळ्या चॅनल्स वरती ब्रेकिंग न्यूज चालू आहे धनाजी रावांना राजीनामा द्यावा लागेल म्हणून. जे काही होतंय ना ते फार वाईट होतंय. सुदामा दादा बरोबर सांगायचंय, रावानी राजकारणात पडायला नको होत. तुमच्या त्या सुदामा दादांचं कौतुक माझ्या पुढे करू नका. आणि तुमचे धनाजीराव ते शोधून सापडायचे नाहीत असे नव्हे. माझं काय बोलू शकत नाही, पण मंत्री म्हणत की गेंड्याची कातडी चढवावी लागते अंगावर, आणि नेमके तुमचे धनाजीराव याच बाबतीत मार खातात. कुठे गेला होता? जाताना सांगून जाता येत नाही तुम्हाला? माझं मंत्रीपद गेलं कमिनी. साखर घोटाळ्या प्रकरणात माझा नाहक बळी गेला. ते तर होणारच ना. जी कामं करायची ती सोडून त्या अपशकुनी काशीच्या मागे लागला. त्या संजयच्या आणि काशीच्या लग्नाचा बँडबाजा वाजवत फिरलात. मंत्र्यांनी कामं करायची ती सोडून भटजींनी करायचे उद्योग चालू ठेवलेत. संजयचं आणि काशीचं लग्न लावलं. हे सगळं केल्यावर तुमचं मंत्रीपद कसं टिकून राहील? आणि भाऊ, तुम्हाला काही अक्कल? आम्ही नवरा बायको बोलत असताना तुम्हाला इथे थांबायची काय गरज आहे? आम्ही घर टिकावं, माणसं टिकावीत यासाठी कायम संयम बाळगत आलोय मी, आणि त्यासाठी तुझी बडबड सुद्धा ऐकून घेत असतो. पण तू उठसूट माझा अपमान करत असतेस. बाहेर समाजात मला मान आहे, प्रतिष्ठा आहे, घरामध्ये मात्र तू माझा सतत अपमान करत असतेस. घर टिकायला हवं कामिनी, आणि त्यासाठी घरातल्या लोकांनीच प्रयत्न करायला हवेत. तू हा जो सतत सगळ्यांचा राग राग करत असतेस ना, दुस्वास करत असतेस, अपमान करत असतेस सगळ्यांचा, हे सगळं विनाशाकडे जाणार आहे. माणसं जोडायला शिक कामिनी. तुम्ही मला अक्कल शिकवू नका मी काय करायचं ते.
मी खमकी नसते ना तर तुम्ही सुद्धा तुमच्या त्या सुदामा दादा बरोबर हे घर दार संपत्ती सगळं विकून किंवा त्या भिकारड्या लोकांना दान करून ना हातात वाडगं घेऊन गावगाव भीक मागत फिरला असता आणि आम्हालाही तुमच्या बरोबर भीक मागायला लावलं असत. मी अशी खमकी आहे ना म्हणून हे सगळं टिकून आहे. आणि तुमचं मंत्रीपद गेले ना हे तुमच्या मूर्खपणामुळे, त्यात मला दोषी ठरवू नका. आणि तसंही हे सगळं घडतंय ना ती कार्टी या घरात आल्यापासून. ती या घरात आल्यानंतरच माझा धर्म हे घर सोडून गेलाय. पण काशीच्या पायगुणामुळे सगळं चांगलंच होत होत. तू त्यांना घराबाहेर काढून नोकरांच्या खोलीत पाठवलंस. काशीला सुनेचं मानपान दिलं नाहीस. काशीला सुनेचं मानपान मिळावा ही भिरायाची इच्छा तू पुरी केली नाहीस. गुरुवाईचा शब्द पाळला नाहीस. कामिनी अजूनही वेळ गेलेली नाहीये. काशीला सुनेचा मानपान दे. ती लक्ष्मी आहे या घरची. अडलंय माझं खेटर. ती लक्ष्मी आहे म्हणे आणि मी कोण आहोत असा? तुम्ही जर का मला सारखं बोलणार असाल आणि तिला डोक्यात घेऊन नाचणार असाल ना तर मला सहन नाही व्हायचं. आताच मी त्या दोघांना गोठ्यात पाठवलं राहिला. ते अवलक्षणी पाय मला माझ्या घरात नकोत. भाग्यलक्ष्मी